बेला जो बराच वेळ बराच अवधी पक्ष नेतृत्वाने जर सांगितलं तर कुठली निवडणूक असेल तिथे लढवायला तयारीच दाखवा लागते. पक्षाने जबाबदारी दिली तर पक्षापेक्षा कुणी मोठं नसतं ना. आणि पक्षाने जबाबदारी दिली तर कुठली पण निवडणूक असू ती लढवलीच पाहिजे, ती लढवच लागतो. बोर्ड मात्र दुसरी लागले काय म्हणून नाही. शेवट काही लोकांना एक सवय असते काम शून्य करायचं, पण स्त्रिया घ्यायला सगळ्यात पुढे असते. 10,000 ते 12,000 महिलांचे मागच्या वर्षी सुद्धा 1,08,000-9,000 महिलांची नोंदणी अधिकृत नोंदणी झाली. या वर्षी सुद्धा त्याच पद्धतीने 5-10,000 इकडे लाखाच्या वर महिला दोन वर्ष. यावेळी श्रावणबाळ लोकसभा लढणार का नाही? लोकसभेला अजून बराच वेळ बराच अवधी. पक्ष नेतृत्वाने जर सांगितलं तर कुठली निवडणूक असेल तिथे लढवायला तयारीच दाखवा लागते. नेतृत्वाला नाही म्हणता येत. पक्षाने जबाबदारी दिली लढणार. पक्षाने जबाबदारी दिली तर पक्षापेक्षा कुणी मोठं नसतं ना. आणि पक्षाने जबाबदारी दिली तर कुठली पण निवडणूक असू ती लढवलीच पाहिजे, ती लढवच लागते. तुम्ही असं काय करताय जादू करताय की बाबा पवार कुटुंबामध्ये तिन्ही पवार म्हणजे मोठे पवार साहेब ताई आणि दादा हे तिघेही आपल्या घरी आले आणि कुटुंबात भेटले कसं वाटतंय? एक सर्वसामान्य माणूस तिथपर्यंत पोहोचतो. काय असतं, मी एक सर्वसामान्य पण माझी एक सवय कुटुंबात सगळे जण ज्याच्यावर प्रेम करायचं ना त्याच्यावर निस्वार्थीपणे प्रेम करायचं. आणि या नेते मंडळींना सुद्धा माहित असतं हा राजकीय प्रवाह असतं आणि व्यक्तिगत कधी आपल्याला काही कधी काही मागितलं जे मागतो ते फक्त समाजासाठी मागतो. आपल्या कामाची पावती नेते मंडळी देतच असतात तर त्यांना पण कळतं आपला कार्यकर्ता कशा पद्धतीने काम करतो. प्रत्येक कामामागे त्याचा स्वतःचा स्वार्थ आणि समाजाचा स्वार्थ किती हे ते विचारच करत असतात. येणाऱ्या काळामध्ये जिल्ह्यात एक नवीन मंत्रीपद मिळणार अशी चर्चा आहे, तुमच्या नावाची वर्णी लागण्याची खूप शक्यता आहे. काही दादांकडनं काही सिग्नल मिळालं नाही? मला काही माहिती नाही. मी ह्या सगळ्या सिस्टीममधला एकदम शेवटच्या थरातला कार्यकर्ता आहे, म्हणून इतका मोठा विचार माझ्यासाठी किंवा छोट्या कार्यकर्त्याने करणं पण चुकीचं आहे. दादा जिल्ह्या जिल्ह्यात फिरतात आणि स्थानिक पातळीवरती लोकांची मतं जमून घेतात, तुमच्याबद्दल आजही तसंच घडलं आहे. काही त्यांच्याकडनं ग्रीन सिग्नल मिळाला आहे का असं काही चर्चा काही? नाही नाही, सिग्नल वगैरे काही नाही. शेवट त्यांना राज्य चालवायचे ते नगर जिल्ह्यात पाहून जमणार नाही. त्यांना राज्यात पार नांदेडपासून सिंधुदुर्ग असू तिकडे चंदीगड पर आपल्याच्या अमरावती पर्यंत असू हे सगळं परिसर पाहायचं असतो. त्याच्यामुळं सगळ्या भागात कसं विस्तारीकरण झालं पाहिजे, पक्ष कसा वाढला पाहिजे ह्या विचार करण्याचे नेतृत्व मंडळाचे. त्यामुळे आपली अशी मागणी पण चुकीची असते ना, मलाच पाहिजे मलाच पाहिजे पाहिजे. त्यांच्या पुढं राज्याचं चित्र आहे ना. तुम्ही नगर पातळी करता आंदोलन केलं होतं, रस्ते सुरू झाला रिक्षे काम झालं, तर बोर्ड मात्र दुसरी लागले काय म्हणून नाही? शेवट काही लोकांना एक सवय असते काम शून्य करायचं, पण स्त्रिया घ्यायला सगळ्यात पुढे असते. आता नगर पातळी रस्ता गेले बऱ्याच वर्षापासून रस्ता प्रलंबित होता, त्या रस्त्यावर 450 लोकांचा बळी गेला. शेवट मला उपोषण करावं लागलं. मी उपोषण नुसतं केलं नाही, मी काम प्रत्यक्षरित्या चालू केलं. राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब उपोषण सोडायला आले आणि त्यांनी गडकरी साहेबांशी बोलणं केलं आणि काम ज्यावेळेस प्रत्यक्षरित्या सुरू झालं आणि त्याच्यावेळेस मी उपोषणावर उठलं. त्याच्यामुळे ते काम सगळ्या जनतेला माहिती आहे की काम कोणामुळे झालं. मी असू किंवा माझ्यावर पातळीचे काही सहकारी असू, शिवशंकर राजळे असू, रफी पैसेक असू, आमचे चांद मन्यार असू, असे वेगवेगळे आमचे राजाभाऊ गोविंद असू पातळीचे शेवगावचे असे सहकारी माझ्याबरोबर उपोषणाला बसले होते. आमचे हरिहर गर्जे असू, सतीश पालवे असू, हे सगळे मंडळी माझ्याबरोबर उपोषणाला बसले. त्यामुळे बोर्ड बिर्डाला काय काय लोकांना काम नसतं काय, त्यामुळे बोर्ड जास्त फोकस करायची सवय असते आपण त्याच्यातला थोडं. मग मला पण बोर्ड लावता आले असते. मी पण दादांनी माझं उपोषण सोडलं, गडकरी साहेबांशी बोलणं केलं, ते पण बोर्ड लावले असते.